ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड नुरसीवाडी रोडवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, मुख्य अधिकाऱ्यांकडे केली अतिक्रमण हटवण्याची मागणी। कुरुंदवाड नुरसीवाडी रोडवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष गौतम पाटील यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कुरुंदवाड नुरसीवाडी रोडवर महाशिवरात्री यात्रेसाठी आरक्षित जागा आहे। या जागेवर फळ विक्रेत्यांनी विना परवाना व बेकायदेशीर अतिक्रमण केले असून सध्या या ठिकाणी तंबू बांधून फळ विक्री सुरू आहे, परंतु त्या तंबूचे पक्के बांधकाम कधी होईल हे कोणालाही समजून येणार नाही, यामुळे हे अतिक्रमण लवकरात लवकर काढावे असे या निवेदनात म्हटलं आहे। सध्या या मार्गावर रस्त्याचं काम सुरू असून या व्यवसायामुळे गर्दी होऊन अडथळा निर्माण होत आहे। या ठिकाणचा रस्ता मुख्य रस्ता असून रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ काढावे असं या निवेदनात म्हटलं आहे। या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे कुरुंदवाड शहर अध्यक्ष गौतम पाटील यांची सही आहे। मी सागर उर्फ गौतम पाटील, विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष कुरुंदवाड। आज मी नगरपालिकेला एक अर्ज दिला की कुरुंदवाड नरसिंहवाडी रोडवर होत असलेला रोड आणि त्यात होत असलेला अतिक्रमण, या दोघांच्या मध्ये होणारा वाहतुकीची अडथळा, या विषयावर मी आज नगरपालिकेला अर्ज दिला। नगरपालिकेच्या हद्दीत जी महाशिवरात्रीची जागा आहे त्या जागेवर काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून अडथळा निर्माण करायला लागल्या, त्यानिमित्तानं प्रशासनाला जाग यावं यानिमित्तानं मी आज नगरपालिका प्रशासनाला एक अर्ज देऊन सावध भूमिका घ्यायला सांगितलेली आहे, त्यामुळं त्यांनी लवकरात लवकर यावर कारवाई करा। महानकरे न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण।